नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। एक जबरदस्त कुस्ती स्पर्धा आयुर्वेद अखंड सोळावे वर्ष या खुला गटासाठी पंचमर मारुती मारकर मॅच चेअरमन आहे शरद धोळ सर आखाड्याचे सरपंच आहे सचिन आवाळे साहेब पंच आहे वेळा अधिकारी तुषार गोळे आहे असा पंचाचा उत्तम संच लाभलेला आपल्याला राष्ट्रीय पंच आणि देशाच्या स्पर्धा पार पाडणाऱ्याचे पंच आहे आणि कुस्तीला प्रारंभ होतो आता आकाश जिगे भिवडी हातवरती आकाश हे थांब थांब आकाश जिगे भिवडी हातवरती करा आणि प्रतीक शोरकांत जगताप सासवा खुल्या गटातील कुस्तीला प्रारंभ दुसरे पैलवान तयार प्रतीक उत्तमराव जगदाळे सुसरे लाल पट्टी बांधा आणि रघुनाथ पोपटराव जगताप सासवड निळी पट्टी बांधा गजासाठी लागणारे पैलवान कोणाच्या खांद्यावर गदा विराजमान होणार कोण कधी गदेचा मान केला ना याचा फैसला आपल्या समोर लागणार आहे पैलवानाचं हत्यार गदा शक्तिवंताचं हत्यार गदा भीमाचं हत्यार गदा हनुमंताचं हत्यार गदा राजर्षी शाहू राजांनी ही प्रथा चालू केली राजर्षी शाहू राजांचा जन्म 1874चा 1894ला त्यांनी मोतीबाग तालुक्याची स्थापना केली वयाच्या 20व्या वर्षी आणि 1895ला १९१२ साली खासबाग मैदान बांधून काढलं जगातलं अद्वितीय मैदान खासबाग मैदान त्यावर हुकूम ही छोटी प्रतिकृती आहे सासवडची एकेरी पटाचा प्रकार आणि दोन गुणाची कमाई केली आहे निळ्या पट्टीनं अशी कुस्ती चालू आहे १९०७ला गणपत आंदळकर हिंदू केसरी झाले खडक शिंगला मारून आणि १९६४ला मारुती माने 5 फूट 6 इंच 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहदीला स्थान दाखवलं आणि मारुती माने 1964ला हिंदू केसरी झाला लोकांना करण्याचा प्रयत्न होता हा पटाची पकार आणि कब्जा घेतला परत दोन वेळाची परत दोन वेळाची कमाई भारंभार लावलेला चित्र 6-0, 0-6, 0-6 निळा 6 लाल 0
काम मेरा पहिला नॅशनल लढलेला आहे, अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये तो लढलेला आहे, हरियाणाला गेला. रघुनाथ जगताप मेळापतीचा एकेरी पटाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे. आम्हा दुसऱ्याने कुणी बोलायचं नाही, पंचाचा निर्णय अखेरचा असेल. 06 प्रत्येक उत्तम जगदाळे लाल पट्टी बांधून तयार रहा. रघुनाथ जगताप सासवड निळी पट्टी बांधून तयार रहा. पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर भयारी मुंबईच्या बिरजू वाड्याला घिशावर मारलं आणि औरंगाबादला पहिला महाराष्ट्र केसरी झाला 1961 ला. दुसरा महाराष्ट्र केसरी 1962 ला झाला भगवान मोरे भोसले यांच्या सांगली. तिसरा अनिमित राहिला 64 आणि 65 सलग 2 गडा मिळून महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर झाला गंगावेळ सालमीचा कोल्हापूरचा. 1966 ला दिनाराज सिंग महाराष्ट्र केसरी झाला. तो पुढे 1971 ला हिंद केसरी झाला. हानामारी करायचं नाही. आणि मेळा पटीला एक वर्षाची कमाई. '67 आणि '68 चंबा मुक्ता डबल महाराष्ट्र केसरी झाला. 1969 हरिश्चंद्र बिराजदार महाराष्ट्र केसरी झाला लातूरला. 1 गुणाची कमाई निळ्या पट्टीला. '70 आणि '71 दादूबाबा चौधरी डबल महाराष्ट्र केसरी झाला. हे हरायचं नाही, कुस्ती करायची. 1972 आणि '73 लक्ष्मणवाला डबल महाराष्ट्र केसरी झाला. 1974 युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला.
वयाची 18 वर्षी एक उपटाला भारंगात फ्रेशर वाढलेला आहे टेक्निकल फॉल म्हणजे 10 गुणाचा फरक आहे.